मला मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला त्यामुळे त्या महिलेचा एसआयटी मध्ये दादा त्या त्या महिलेवर एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 1995 नंतरचे 249 रोजंदारी म्हणून कार्यरत असलेले जे सेवक आहेत त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 25 जानेवारी 2022 बैठक झाली होती त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतर नगर विकास विभागाकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छिते औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन हे जेवढे 300 कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एमएसआरडीसीचे एमडीचे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे त्या महिलेचा एसआयटी मध्ये दादा त्या त्या महिलेवर एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजीत गायकवाडला काल बेल मिळाली 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा ह्या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेट आता औचित्याच्या मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला इथे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला हे बरोबर ना अध्यक्ष महोदय हे नियम आहे का एक मिनिट मी सांगतो आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल बाकी रेकॉर्डवर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण ताई आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला झालं सन्मान्य शेवटचा औचित्याचा मुद्दा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे शेवटचा मुद्दा